ज्या वेळेस उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात नवाब मलिक सुद्धा होते. नवाब मलिकवर भाजपचे लोक सातत्याने आरोप करायचे की नवाब मलिक यांचे संबंध दाऊद सोबत आहेत. असे लोक उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसापोटी आपलं हिंदुत्व गहाण ठेवलं. त्यानंतर नवाब मलिकवर ईडीची कारवाई होते आणि तब्बल 16 महिने जेल होते. मात्र आपण पाहिलं असेल की अजित पवार हे जमतेम 1 महिना झाला असेल सत्तेमध्ये सामील होऊन की तिकडे नवाब मलिकांना मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केली. महत्वाचा विशेष म्हणजे ज्या ईडीच्या अधिकाऱ्यांना 2 वेळेस नवाब मलिकाला जामीन मिळू नये म्हणून विरोध केला होता, मात्र यावेळेस कुठल्याही अधिकाऱ्यांना ईडीच्या विरोध केला नाही जामीन मिळवा म्हणून. या ठिकाणी स्पष्ट होती की कोणाच्या तरी दबावाखाली ईडी काम करत आहेत. मला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसला सांगायचं की आपल्या मंत्रिमंडळात असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सहकारी मंत्री नवाब मलिक यांच्या घरी जातात, त्यांची भेट घेतात आणि आपल्या गटात यावं म्हणून प्रयत्न करतात. मला सांगायचं आहे की तुमचे संबंध अजित पवार सोबत, अजित पवारांचे संबंध नवाब मलिक सोबत आणि नवाब मलिकांचे संबंध तुमच्या म्हणण्यानुसार दाऊद सोबत, म्हणजे तुमचेही संबंध कुठेतरी दाऊद सोबत आहेत की काय, या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आणि तुम्ही सांगायचे की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व गहाण ठेवलं. अरे मग उद्धव ठाकरेंनं जर हिंदुत्व गहाण ठेवलं तर तुम्ही अजित पवाराला सत्तेमध्ये घेऊन तुमचं हिंदुत्व केव्हा चिकलं, या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आमच्या उद्धव ठाकरे साहेबाचं हिंदुत्व म्हणजे मनात राम आणि हाताला काम, आणि तुमचं हिंदुत्व म्हणजे वेगळी हिंदुत्व सत्तेच्या लालसापोटी. जय महाराष्ट्र.